ऑस्ट्रेलियाला धूळ चारून टीम इंडियानं T20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केलाय. या सामन्यात कप्तान हिटमॅन रोहित शर्मानं तडाखेबंद 92 धावा फटकावत उट्टे काढणं कशाला म्हणतात हे दाखवून दिले. आता वर्ल्ड कप पासून भारतीय संघ फक्त 2 पावलं दूर आहे. कोच राहुल द्रविड, संघनायक रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांच्यासाठी संघाला हा वर्ल्ड कप आपल्याला जिंकायचाच आहे. भारताचे चंद्र सूर्य तळपले, तारे चमकले तर हा गोल्डन चान्स आपण नक्कीच साधू शकतो. इंडियाला वर्ल्ड कप जिंकण्याची सर्वाधिक संधी का आहे, 4 संघामध्ये भारतच प्रबळ दावेदार का आहे, यासह विविध मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. T20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यापासूनच भारताचा फॉर्म चांगला राहिला. अमेरिकेच्या अवघड खेळपट्टीवरही भारताने चांगली फलंदाजी केली. अमेरिकेतील पिचेस ही बॉलिंगसाठी असतानाही आपल्या फलंदाजांनी आपला क्लास दाखवून दिलाय. हिटमॅनचं वादळ घोंगावू लागलंय. सूर्यकुमार यादव ही वेळोवेळी तळपलाय. तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या ऋषभ पंतची गाडी ही सुसाट आहे. शिवम दुबे, हार्दिक पांड्याही आपलं योगदान देत आहेत. ही संघासाठी जमेची बाब आहे. अपवाद फक्त कोहलीच, पण विराटचा लौकिक बघता तो कधीही फॉर्मात येऊ शकतो आणि प्रतिस्पर्ध्याला कधीही उद्ध्वस्त करू शकतो. बॉलरही चांगल्या लईत आहेत. गरजेच्या वेळी बुमराह विकेट काढून देतोय. अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या हे तिघेही आपली जबाबदारी चोखपणे पार पाडतायत. पाकिस्तान, आयर्लंड यांना हरवून भारताने सुपर 8 फेरीमध्ये दिमाखात एंट्री केले. तर कॅनडा विरुद्ध लढत ही पावसाने रद्द झाली होती. त्यानंतर सुपर 8 बांगलादेश, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया यांना हरवून आपण सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चाललेली रोहितची बॅट म्हणजे 2023 विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हरलेल्याचा एक प्रकारे बदलाच होता. आता सेमीमध्ये इंग्लंड सारख्या बलाढ्य संघासोबत खेळायचे. असाच फॉर्म टीम इंडियाने कायम ठेवला तर इंग्लंडला हरवून आपण फायनलमध्ये धडक मारू शकतो. इंग्लंडची टीम ही तोडीस तोड आहे, पण रोहित सेनेसाठी अशक्य काही नाही. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसरा उपांत्य सामना होईल. दोन्ही संघ चांगले आहेत, त्यामुळे यापैकी एकाशी आपल्याला फायनलमध्ये झुंजावे लागेल. मागच्या वर्ल्ड कपच्या रणनीतीत भारत कमी पडला होता. पिचचा मूळ ओळखल्याने पॅट कॅमिन्सच्या संघानं वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. यावेळी कामगिरीबरोबरच रणनीतीवरही भारतानं भर दिलाय. वर्ल्ड कपपासून टीम इंडिया फक्त 2 पावलं दूर आहे. कम ऑन इंडिया दिखा दो हेच वाक्य आता प्रत्येकाच्या ओठावर आहे. काय होईल ते आपल्याला कळेलच. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.